ताणून धरतेस आता? आता हा माणूस हातचा गेला ना तर दुसरा माणूस नाही सापडायचा आपल्याला. सापडेल, मला माहिती आहे केजन, आपण त्याला विचारूया. शिव आहे ना, तो म्हणाला होता की त्याचा बॉस कोणाकडनं तरी काम करून घेतो. मी त्याचा नंबर घेते ना. म्हणजे तू शिवला विचारणार? काळजी करू नकोस, मी घेते नंबर. तू आता बाहेर जाऊन बस तिकडे. अजी, दूसरी लाइन पे निशा बहिनी का फोन आ रहा है. आता हिने काय काम काढलं तुझ्याकडे? बोल बोल. हॅलो वहिनी. हॅलो शिव, कहाँ हो तुम? हम बस अभी घर जा रहे हैं. आप बताइए, आपने कैसे फोन किया? शिव, एक्चुअली तुम्हारी थोड़ी मदद चाहिए थी. मतलब माझी ना एक मैत्रीण आहे, ती जरा प्रॉब्लेम मध्ये. म्हणजे तिचा नवरा खूप टेंशन मध्ये आहे रे. अच्छा, तो बताइए वहिनी, हम क्या कर सकते हैं? शिव, तुझ्या बॉसचा जो माणूस काम करतो त्याचा नंबर मिळेल का रे? म्हणजे ना माझ्या मैत्रिणीच्या नवऱ्याकडे ना काही नोटा आहेत, त्या त्याला बदलून हव्यात. त्याची आई सुद्धा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे रे. ओहो वहिनी, हम आपको उनका नंबर और नाम जरूर बताते हैं, पर हमारा जिक्र मत करना. वो क्या है कि ऑफिस का काम है ना, तो थोड़ा कॉन्फिडेंशियल. नहीं नहीं, चिपट काळजी करू नकोस, मी काही कोणाला सांगणार नाही. नाव काय त्याचं? उनका नाम है अजय पंडित. काय? अजय पंडित? एक एक मिनिट हा. नंबर काय आहे त्यांचा? ठीक आहे ठीक आहे. थँक्यू शिव, थँक्यू व्हेरी मच. हा, मैं बाद में बात करती हूँ. जी. आई आई आका आले आले. आई ग, शिवचा बॉस ज्या माणसाकडनं काम करून घेतो ना, तो माणूस आणि हा माणूस सेम आहे. म्हणजे याच्यावर विश्वास टाकायला काही हरकत नाही, पैशाचा व्यवहार करू शकतो आपण. पटलं ना आता? मला पहिल्याच भेटीत हा खरा वाटला होता. त्याचं लवकर बाहेर नाही तर तो निघून जायचा. अगं थांब ना, बॅग घेते ना पैशाची. काय ठरलं मग? आम्ही नोटा दाखवायला तयार आहोत तुम्हाला. हे बघा, 70 लाख रुपये पूर्ण आहेत यात. म्हणजे एखाद दुसरी नोट जास्त असेल पण कमी नाही. बघा, द्या द्या, मी नोटा चेक करतो. हे काय म्हणजे इथे बसल्या बसल्या असं हाताने मोजणार तुम्ही? अहो तसं नाही हो, वरच्यावर म्हणजे नोटा खऱ्या आहेत की खोट्या ते बघतो. आणि ज्यावेळी तुम्ही ऑफिसला याल ना, त्यावेळी आपण मशीन मध्ये तुमच्या आणि आमच्या दोघांच्याही नोटा मोजून बघू. हो की नाही? सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं? काय झालं? काय आले? मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अगो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. होय काकू येते. सावकाश जाग. हो हो मग काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.